समाजातील अंधश्रद्धेविरुद्ध आजन्म लढा उभा करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना अखेर न्याय मिळाला. समाजाला लागलेली अंधश्रद्धेची वाळवी जनमानसातून उपटून टाकण्याचा त्यांनी अतोनात प्रयत्न केला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यामध्ये 11 वर्षांपूर्वी हत्या झाली होती. 20 ऑगस्ट 2013 ही तारीख फक्त पुणेकरांना नाही तर संपूर्ण राज्यभराला हादरा देणारी होती. सकाळी सकाळी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरावरील महर्षी शिंदे पुलावर मोटारसायकलवर येऊन 2 जणांनी दाभोळकरांची गोळ्या झाडून हत्या केली. 7:15 सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्य सुन्न झाले. आज अखेर 11 वर्षांनंतर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणीचा निकाल लागलाय. शिवाजीनगर विशेष न्यायालयाने अखेर नरेंद्र दाभोळकर यांना न्याय देणारा निकाल दिलाय. दाभोळकर कुटुंबाकडून निकालाचे स्वागत करण्यात आले असले तरी निर्दोष मुक्तता झालेल्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी दाभोळकर कुटुंबाने दाखवली आहे. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये 5 आरोपी होते. त्यामधील 3 आरोपींची निर्दोष सुटका झाली असून 2 आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच वीरेंद्र सिंह तावडे, विक्रम भावे, संजीव पुनावळेकर या तिघांना निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्या हत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुणे पोलीस, त्यानंतर ATS आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे CBI ने तपास केला. या गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनावळे आणि विक्रम भावे या 5 जणांवर 15 ऑगस्ट 2021 आरोप निश्चित करण्यात आले होते. मागील अनेक वर्षांपासून अनिसचे कार्यकर्ते दाभोळकरांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि नरेंद्र दाभोळकर यांना न्याय देण्यात यावा अशी जोरदार मागणी करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले. शरद कळसकर, सचिन अंदुरे या दोघांना जन्मठेप तर वीरेंद्र सिंह तावडे, संजीव पुनावळकर, विक्रम भावे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर तावडे याचा या गुन्ह्यात हेतू दिसून आला होता, मात्र त्याच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार अपयशी ठरले. तर भावे आणि पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सबळ पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या तिन्ही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना गोळीबार केल्याची कबुली दिली होती. तसेच त्यांच्या विरोधातील सबळ पुरावेही पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा ठोठावण्यात आली. शिवाजीनगर विशेष न्यायालयाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये दिलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातोय. संपूर्ण राज्यभरामधून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अंधश्रद्धेच्या अंधारात गुरफटलेल्या समाजाला नवीन दिशा देणारे नरेंद्र दाभोळकर यांनी क्रांती घडवणारे काम केले. समाजाच्या उत्कर्षासाठी जगणाऱ्या या व्यक्तीला अखेर न्यायालयाने न्याय दिलाय अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जाते. निर्दोष मुक्तता झालेल्या तिघांविरोधात दाभोळकर कुटुंब सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहे.